पूर्ण महाराष्ट्र कोरोना सारख्या भयंकर आजाराने त्रस्त आहे. याच्यावर मात करण्यासाठी उद्या संपूर्ण देशामध्ये मानव निर्मित संचारबंदी लागू असणार आहे. या संचारबंदीच्या काळामध्ये दोडामा तालुक्यामधील कुठच्याही नागरिकांची गैरसोय होऊ नये, रुग्णांना योग्य उपचार मिळावा, माकड तापासारखा फैलाव ह्या दोडामा तालुक्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आहे. अशा वेळी तात्काळ आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी आणि त्या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून मदत करण्यासाठी दोडामा तालुक्यातील शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय उद्या सुरू राहणार असून स्वतः मी, त्याचबरोबर युवासेनेचे उपतालुकाप्रमुख भगवान गवस आणि त्याचबरोबर कार्यालयीन प्रमुख गुरुदास सावंत या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. आपल्या मीडियाच्या माध्यमातून आम्ही ह्यांचे मोबाईल नंबर वगैरे आम्ही या ठिकाणी प्रसिद्ध करणार आहोत. ज्यांना काही मदत लागेल त्यांनी ह्या तीनही दूरध्वनीशी संपर्क साधावा. ह्या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने वाहनाची व्यवस्था केलेली असून त्या ठिकाणी भगवा झेंडा शिवसेनेचा लावलेली गाडी ह्या ठिकाणी उपलब्ध असणार आहे. दोडामा तालुक्यातील 57 गावांसाठी ही सेवा उपलब्ध असून ज्यांनाची काही तांत्रिक अडचण असेल, ज्या ठिकाणी वैद्यकीय सेवेची गरज असेल, त्यांनी ह्या ठिकाणी संपर्क साधावा. उद्या सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत हे आमचे दोडामा तालुक्यातील शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय सुरू राहणार आहे. आम्ही जरी ही सर्व सेवा देत असलो तरी अत्यंत अत्यावश्यक सेवेसाठी आपल्या कार्यालयाशी संपर्क करावायचा आहे. उद्याच्या संचारबंदीचे पालन आपण सर्वांनी करावायचे आहे. जर अत्यंत तात्काळ आरोग्याची सुविधा उपलब्ध करून घेण्याची गरज असली तरच घरातून बाहेर पडावं, अन्यथा ह्याचं संपूर्णपणे काटोकोर पालन करावं असंही आवाहन आम्ही सूचनेच्या वतीने